विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। परतूर प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काळे। आज दिनांक 28 सप्टेंबर 2022, नवरात्रीचा तिसरा दिवस। आज माननीय उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव साहेब SDM यांच्या हस्ते संध्याकाळची पूजा पार पडली। माननीय उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव SDM यांचे शाल व श्रीफळ देऊन दुर्गादेवी उत्सव समितीच्या सदस्य माननीय शशराव माणिक चव्हाण यांनी स्वागत केले। त्याचप्रमाणे दुर्गामाता नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष रामचंद्र चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते। त्याचप्रमाणे चंद्रकांत शशराव चव्हाण दुर्गादेवी उत्सव समितीचे उपाध्यक्ष, सुरेश शशराव चव्हाण, यशवंत बाबूराव चव्हाण, शंकर सिकंदर चव्हाण, सिकंदर अतित चव्हाण, शंकर बाजीराव चव्हाण, अशोक बाजीराव चव्हाण, सीताबाई शेषराव चव्हाण, नर्मदा चव्हाण, मालनबाई प्रल्हाद काळे, संताबाई प्रल्हाद काळे, चंद्रकांत पवार, रजनी चव्हाण, महेश बबलू बालू चव्हाण, विष्णू बालू चव्हाण, नागेश बालू चव्हाण, शांताबाई बालू पवार, संतोष शेषराव चव्हाण, संतोष बाबूराव चव्हाण, नरसिम्हा बाबूराव चव्हाण, कक्कन्न सिकंदर चव्हाण, त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 4 मधील सर्व नागरिक व समस्त पारदी समाज व परिसरातील भाविक भक्त सर्व नागरिक महिला बालके उपस्थित होती। यावेळी माननीय उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव SDM यांनी मुलाचे मार्गदर्शन केले। शिक्षणाचे महत्त्व हे सामान्य जीवनात किती असते आणि माणसाच्या परिवर्तनासाठी शिक्षण हे काय करू शकते, त्याचप्रमाणे आपले राहणीमान, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणातून कसे परिवर्तन घडविले आणि आपल्या समाजाचे परिवर्तन आपल्याला घडवायचे असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, त्यांनी ठणकावून सांगितले। त्याचप्रमाणे अनेक गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला। कार्यक्रमाचे आभार माननीय ॲडव्होकेट सुरेश काळे सर यांनी मानत असताना म्हणाले की 1856 जो गुन्हेगारी कायदा इंग्रजांनी आमच्यावर गुन्हेगारी जमाती म्हणून मारलेला आहे, आजसुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा शासनातील काही लोक असतील त्याचा आमच्याकडे बघण्याचा तोच दृष्टिकोन आहे। हा दृष्टिकोन कुठेतरी बदलला पाहिजे, यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी आभार प्रदर्शनात मांडली। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। महाकाली महालक्ष्मी जगदंबा कुलस्वामी देवदाभ्यो नमः। श्री जगदंबा कुलस्वामी देवदाभ्यो नमः। बोल भवानी अही की जय। कर्पूरं गुणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदावसन्तप्रदयामि देवोमामि सततं नमामि मन्दालमालां कृपालगायकपालमालां दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय। कर्पूरनिरञ्जनदीपं समर्पयामि।
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये ब्रह्मके गौरी नारायणे नमस्ते बोल भवानी की जय। आज नवरात्राचा तिसरा दिवस आजच्या संध्याकाळच्या आरतीला आपल्याला यजमान लाभलेले आहेत माननीय उपविभागीय अधिकारी एसडीएम साहेब मान्य जाधव साहेब यांनी आमच्या एका तासापूर्वी फोन केला होता आणि सरांनी आपल्या शब्दाला मान देऊन सर इथं आलेले आहेत। तर सरांचं आपण छोटेखाने स्वागत करून एक सर आपल्याला काही मार्गदर्शन करतील की आपण शांत जिद्दीने ऐकून घ्यावं। सरांचं स्वागत माननीय शेषराव चव्हाण हे करतील। सफाई कर्मचारी आहे आपल्या शहराला स्वच्छ ठेवायचं काम करतात। त्यानंतर सर त्याच्याबद्दल सर्वांनी शांत होऊन सर जे काय म्हणतील ते ऐकावं। आज या ठिकाणी आपण पवित्र देवीचा महोत्सव किती वर्षापासून करतो? 35 वर्षापासून करतो आणि 35 वर्षापासून परिस्थिती अशीच आहे। हो सर, हां, काही बदल झाला नाही? काही नाही सर। मग बदल व्हायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? हे बदल करायचा की नाही करायचा तर कसा करायचा हे काय करायचं काहीतरी तुम्ही चांगलं माल नाही नाही तुम्ही सांगा ना। मला जर असं वाटत असेल की आपल्याला परिवर्तन करायचं आहे म्हणजे बदल घडून आणायचा आहे आजची जी परिस्थिती त्याच्यामध्ये चांगल्या दृष्टीने बदल घडवायचा आहे उलटा नाही। दोन बदल असतात एक वरती जाणार आणि खाली जाणार परिवर्तन करायचं आहे। तर परिवर्तन करायचं असेल तर काय करावं लागेल तुमच्यापर्यंत मी केलं साहेब? नाही आम्ही हे बघा परिवर्तन करायची जर तुम्हाला अंतर्गत इच्छा असेल मनातून तरच होऊ शकतं। मग दरवर्षी देवी बसवायचं कोणी काही सांगत नाही सांगत कोणी नाही आरती करायचं कोणी सांगत नाही। संध्याकाळी 6 वाजले की सगळे बरोबर आरतीला हजर असतात सगळ्यांच्या आरत्या पाठ असतात गणपतीची आरती असेल ही आरती असेल। मग तुम्ही असेच जर मला एवढं हे कळतं तर बाकीचं पण कळायला पाहिजे की आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर काय करायचं असेल। आपल्याकडे खूप मोठ्या संख्येने लहान मुलं आहेत शाळेची सोय आहे कुठे जातात शाळेत सगळे? काही आदिवासी काय जिल्हा परिषद आहे काही योगानंद काही आनंदला आहे आनंदला तुमच्याकडे हे अंगणवाडी असेल ना इथं शालेय पोषण आहार ती व्यवस्था केली शासनाने। पण आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा या तीन गोष्टीचं जर पालन केलं तर कुठलाही माणूस समाज संघटना बदलू शकत शिक्षणाशिवाय तर काहीच बदल होणार नाही। 1900 स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पण आपण असेच होतो स्वातंत्र्य मिळालं शिक्षणाचा स्तर वाढत गेला आपला सगळाच इतर समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल खूप मोठ्या प्रमाणात त्या तुलनेमध्ये इतर समाज आदिवासी समाजामध्ये पाहिजे त्या प्रमाणात बदल झाले नाही। तर मला असं वाटतं की एकच कारण आहे आपण शिक्षणात मागे पडलो शिक्षण घेतलं नाही शिक्षणाच्या संधी असतील तुम्हाला आमच्या दृष्टीने काय असेल कास्ट सर्टिफिकेट लागत असेल तर ते आम्ही देतोच म्हणजे प्रायोरिटीने देऊ तुम्हाला इतर काही तुमच्या मागण्या असतील किंवा मला काही स्वतःहून माणूस पुढे जात नाही तोपर्यंत काही होत नसतं तुम्हाला ते गोष्टी माहीत असेल ना आंबेडकर गौतम बुद्धांनी सांगितलेल्या वगैरे तशा गोष्टीचा विचार करा। आपण जोपर्यंत ह्या गोष्टी सोडत नाही स्वतःहून तोपर्यंत प्रगती होणार नाही आणि बाहेरून किती लोक येऊन सांगितलं तरी उपयोग होणार नाही। जोपर्यंत आंतरिक भावना निर्माण होणार नाही जिद्द तुमच्या सर्वांमध्ये तोपर्यंत बाहेरून नुसतं आपलं टपली मारून जाणार आम्ही येणार 2 मिनिटं बोलणार भाषण देणार सपाट तसं नाही व्हायला पाहिजे। तुमच्यात ऊर्जा निर्माण करा मोटिवेशनल लोक बोलवा तुमचे जे शिकून बाहेर गेलेले त्यांचं मदत घ्या मोठमोठ्या ठिकाणी लोक आपल्या सोसायटीकडे परत येतात म्हणजे तुमच्यातले कोण डॉक्टर झाले असतील इंजिनियर झाले असतील त्यांचा आदर्श उभा करा आणि सांगा मग त्याचा फायदा होईल तुम्हाला।
धन्यवाद सर, आपण अमूल्य असं आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्या शब्दाला मान देऊन इथे येऊन तुम्ही जे काही मुलाचे दोन शब्द सांगितले, आम्ही राजकारणी बोलवले नाही याचं कारण हेच आहे की परमनंट राजकारणी लोकांना फक्त 5 वर्षासाठी गाडी असते, परमनंट आमच्या वेळेवर तुम्ही आले तर आमच्या मुलांनी तुमच्याकडून काहीतरी आदर्श घेतला पाहिजे, आमच्या मुलांनी उद्या त्यांच्या आई वडिलांना प्रश्न केला पाहिजे की त्या गाडीत आलेले कोण होते, त्या गाडीत आलेले कोण होते. सांगत असताना एवढंच सांगेल की प्रशासनाचा जो काय आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, 1856 साली आमच्यावर जो काही गुन्हेगारी जमातीचा म्हणून एक कायदा लागला होता, आज सुद्धा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल कुठेही चोरी झाली तर अगोदर त्याला पारित दिसतो. थोडी ही जर मानसिकता थोडी चेंज झाली त्याला त्याला जबाबदार सुद्धा आम्हीच असू, कारण की आमच्यातले काही लोक जे आहेत ते ह्या गोष्टी करत असतात, परंतु त्याच्या त्या एका माणसामुळे सर्व समाज त्याचा जे काही आहे ते फळ घेतोय. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी चेंज झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यासारख्या अधिकाऱ्यांनी येऊन आमच्या वेळेवर जे काही प्रबोधन केलं आणि जे काही आज तुमच्याकडे आज सगळे लहान लहान लेकर बघताय, तुमच्या गाडीकडे बघताय, निश्चितच भविष्यात काहीतरी बदल होईल. त्याचप्रमाणे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणातून सगळं परिवर्तन घडवलं, कारण की 5000 वर्षापूर्वीची जी गुलामगिरी जी होती त्यांनी शिक्षणाच्या जोरावर मोडली. आज जर पाहू त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आज सर तुमच्या शब्दाला मान देऊन आज एक ग्वाही देतो की सर्व आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात येऊ आणि नक्कीच आम्ही काहीतरी बदल घडवू. आम्ही आमच्या शब्दाला मान दिला, तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला इथपर्यंत आहे, त्याच्याबद्दल सर्व समाजाकडून मी आपला आभारी आहे. धन्यवाद. निघून गेले त्यांचे कुटुंब, पुढे निघून गेले ते मोठ्या पदावर गेले, पण बाकीचा जो समाज आहे 99% समाज हा मागेच राहील. 1% वर्ग पुढे गेले असतील, पण 1% पण नसेल तसा विचार केला म्हणजे 500 कुटुंब असेल तर 5 कुटुंब पण चांगले स्थिर स्थावर झाले नाही. तर शिक्षणाने काय होणार तुमच्या, तुम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळणार, अंधश्रद्धा कमी होतील आणि हुरूप वाढेल शिक्षणाने. माणूस काय म्हणतो आपण, हे जागा बदलतो, शिक्षणासाठी पुढे जातो, मोठ्या शहरात जातो, मोठमोठ्या लोकांमध्ये किंवा इतर समाजात मिसळतो, मिसळण्यामुळे त्यांचे विचार आपले विचार असं परिवर्तन घडत जातं. जोपर्यंत आपण शिकत नाही, शिकणार नाही आणि इथंच राहणार आहे, म्हणजे एक डबक्याची उपमा असते बघा, बेडक्याची गोष्ट आहे, त्या बेडक्याला वाटतं आपला डबक म्हणजे फार मोठा समुद्र आहे, तो बाहेर पडतच नाही त्याला ते तो समुद्र वाटतं, तसं आपलं झालेलं आहे. तर सगळ्या या सगळ्या लहान मुलांना एकच कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला जर पुढच्या 10-20 वर्षात बदल घडवायचा असेल तर ह्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण द्या, आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर तो घ्या. प्रत्येक ठिकाणी एसटी समाज, सगळे एसटी आहे ना पारधी, सगळ्या पारधी समाजासाठी प्रचंड मोठ्या संख्येने जागा आहे सगळ्या ठिकाणी. आता एसटीचं मेरिट पण खूप जास्त जात तसं बघितलं इतर समाजाच्या तुलनेत बरोबरीत आलेलं आहे, म्हणजे IIT असेल, IAS असेल, मोठमोठ्या इंजिनिअरिंगच्या संस्था आहे, या ठिकाणी आपल्याला राखीव जागा आहे, त्याचा फायदा घेऊन आपण बदलायला पाहिजे. बदलायचं असेल तर लहानपणापासूनच ते संस्कार लागतील शिक्षणाचे. तर ते ऍडव्होकेट काळे यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला हे समाज मंदिर आहे, कोणती बिल्डिंग आहे वास्तू, त्याला तुम्ही काय नाव दिलं माहित नाही, त्यांना काय म्हणतात समाज मंदिर आहे, तर ते चांगलं करा. सगळ्या महिलांची संघटना स्थापन करा, लहान मुलांची करा, तिथे दररोज संध्याकाळी काहीतरी चांगले वर्ग घ्या, जेणेकरून शिक्षणाची गोडी लागेल. शिक्षण मिळालं की आपोआप बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. आता तुम्ही सगळे लोक जे आहेत तुमच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही, शाश्वत उत्पन्नाचं साधन नाही आहे का कोणाला, जमीन जुमला जमिनी आहे कोणाला, दोन तीन एकर आहे सर, 2-3 एकर मध्ये पण चांगली शेती केली तर चांगलं होऊ शकत. ऊस लावला, भाजीपाला लावला, उत्पादन घेतलं तर 2 एकरवाले पण मोठे होऊ शकतात. पण उत्पन्नाचं साधनं मिळवायला पाहिजे, नोकरी व्यापार व्यवसायात जायला पाहिजे हळूहळू. म्हणजे सर्वात जास्त लोक मला वाटतं फुगे वगैरे असे छोटे मोठे उद्योग करतात, ते फक्त उदरनिर्वाहाचं साधन आहे, शिल्लक काही राहत नाही आणि ते विकल्यामुळे तुमची भटकंती होते, म्हणजे ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून या गावात, मग एका ठिकाणी स्थैर्य मिळत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.